मध्य महाराष्ट्रात पुढच्या 4 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरापासून ते तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय. त्यामुळे आता कोकण आणि मराठवाड्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे असा अंदाज आहे. यासोबतच विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. पण सध्याची महत्त्वाची बातमी पाहतोय, पुढचे 4 ते 5 दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्वत्र आता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोकण आणि मराठवाड्यात कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे, तर विदर्भात सुद्धा काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला. छत्रपतींचा विचार म्हणजे पुढचे 4 दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरापासून तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय. परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर मध्यरात्री 2 तास पावसानं शहराला झोडपून काढलं. पावसाचा जोर इतका होता की 2 तासांच्या पावसानं रस्ते आणि नाले तात्काळ जलमय झाले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आज पहाटे बार्शी तालुक्यातील पानगाव शिवार परिसरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्यानं परिसर अक्षरशः खुलून गेला होता, मात्र या धुक्यामुळे कांदा पिकाला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. नदीजवळ हातपंपातून आपोआप पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यामध्ये दिसून आलाय. नगरसूल गावाजवळील वडाचा मळा या परिसरामध्ये हा हातपंप आहे. पंपाला हातही न लावता यामधून पाणी येत आहे, त्यामुळे या भागात सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे भूजल पातळी वाढल्यानं हा प्रकार घडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यवतमाळमध्ये अंगावर वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर शेतकऱ्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय. झरी जामणी तालुक्यातील लिंगटी इथं ही दुर्घटना घडलेली आहे. सोयाबीन काढताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि यातच अचानक विजेचा लोळ शेख रहमान यांच्या अंगावर पडला, त्यात ते जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा शेख रहीम हा जखमी झालाय. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीची सडलेली झाडं आणली आणि तहसीलदारांना अक्षरशः घेराव घातला. दालनातच त्यांनी हे आंदोलन केलं.